बघितलं की काय पोझिशन येतात ज्या कन्फ्युजन निर्माण करतात, काय खेळू असं परिस्थिती निर्माण होते. ही एक आणि एक पोझिशन आता मी इथं दाखवतो आहे, ई फोर ई फाय नाईट सी थ्री, व्हिएन्ना गेम याला म्हणतात. हां, नाईट एफ थ्रीच्या ऐवजी सी थ्री खेळला जातो. हा नाईट एफ सिक्स खेळतो आणि हा एफ फोर खेळतो. आता हे व्हिएन्ना गॅम्बिट म्हणतात त्याला, पॉन त्याने गॅम्बिटला दिलं, अगदी कॅसलच्या समोरचं पॉन गॅम्बिटला दिलं आहे. तर इथे आपल्याला काळ्याला किती मूव्ह अवेलेबल आहे, एक तर हे पॉन मारून टाकणे, हां, किंवा हा बिशप जो आहे ब्लॅक तो सी फायला आणणे, किंवा हे जे पॉन आहे डी सेवनचं ते एक घर किंवा दोन घर पुढे घेणे, अशा चार अल्टरनेटिव्ह आहेत. हां, तर त्यातलं जे ई क्रॉस एफ फोर आहे कधी करू नये. हां, ती काय चांगली मूव्ह समजली गेलेली नाही, इनॲक्युरेट मूव्ह असं त्याला म्हणतात. कारण याच्यानंतर काय होतं, हा पॉन हे वरती घेतो, पॉन वर घेतल्यानंतर या नाईटला जी एटला परत जाण्याशिवाय काय इलाज नाही, अशा तऱ्हेने तो नाईट जो आहे तो परत आपल्या जागेवर जाऊन बसतो. हां, नाईट जी एटला जाण्याशिवाय काय पर्याय नाही. इथे एक काही वेळा लोक करतात की क्वीन इथे घेतात मध्ये, क्वीन ई सेवनला, क्वीन ए सेवनला घेतल्यामुळे पॉन या नाईट मारता येत नाही, कारण पॉन पिन झाले तर राजा आहे खाली. पण याचाही काही उपयोग होत नाही, कारण हा लगेच क्वीन ई टूला घेतो आणि याला परत नाईट डी एटला घेऊन जावं लागतं. आणि मग हा डी फोर खेळतो वगैरे, पुढच्या जो खेळाचा भाग आहे तो म्हणजे ई क्रॉस एफ फोर जी आहे ती काय चांगली मूव्ह नाही. आता बिशप टू सी फाय दुसरी आहे ती तर अजिबातच सेफ नाही, बिशप टू सी फाय. हां, त्या मुलं तसा काही अर्थच नाही आहे, कारण हे केल्यानंतर तो एफ क्रॉस ई फाय करतो, नाईटला थ्रेट, परत नाईट जी एटलाच जातो आणि मग हा डी फोर खेळतो. हां, म्हणजे या बिशपला परत थ्रेट देतो, म्हणजे बिशप सी फाय ही पण काय बरोबर नाही आहे मूव्ह. आता पॉन एक घर घेणं किंवा दोन घर घेणं, तर पॉन डी फायला आपण विचार करू. डी फाय, आता डी फाय ही बेस्ट मूव्ह याच्यामध्ये समजली गेली, याच्यात जे ई सी ओ बुक असतं त्याच्याप्रमाणे पण ही मूव्ह आहे, म्हणजे पुस्तकातली मूव्ह आहे ही, तर ही मूव्ह केली पाहिजे. हां, या पॉनला आता नाईट पण आहे आणि क्वीन पण आहे. हां, तर ही मूव्ह बेस्ट समजली जाते. नंतर लास्ट एक की डी सिक्सला पॉन घेणं, ही सुद्धा ठीक आहे, म्हणजे सेफ मूव्ह आहे, परंतु ही थोडी पॅसिव्ह समजली जाते, म्हणजे ॲग्रेसिव्हनेस त्याच्यामध्ये नाही आहे, तर ही पॅसिव्ह समजली जाते. ही खेळी तरी चालण्यासारखी आहे. तर अशा तऱ्हेने व्हिएन्ना गॅम्बिटमधले एक पोझिशन आपण बघितले आणि त्याच्यात काय खेळायला पाहिजे हे बघितलं. पुढच्या भागात आपण दुसऱ्या गेममधले पोझिशन बघू.